राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट राज्यात भूसंपादन कायद्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाचपणी सुरू केली जामखेड्यात गॅस्ट्रोची लागण एक जण मृत्युमुखी तर अवघे गाव अवतरले हॉस्पिटलमध्ये भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याचा आयएसआयचा कट पशुधनासाठी नांदेड जिल्ह्यात 6,500 गोठे उभारण्यात येणार जिल्हा पशु उपाध्यक्ष दिलीप धोंडगे आता बातमीपत्र विस्ताराने कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सीबीआयनं सुप्रीम कोर्टासमोर क्लीन चिट दिली आहे त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या अडचणी आता कमी झाल्या तत्कालीन कोळसा मंत्री मनमोहन सिंग यांचा कोळसा घोटाळ्यात कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष सहभाग नव्हता तसंच या घोटाळ्यादरम्यानच्या कोणत्याही निर्णयात मनमोहन सिंग यांचा कोणताही अप्रामाणिक उद्देश नव्हता असं सीबीआयनं सुप्रीम कोर्टासमोर म्हटलंय ज्येष्ठ वकील अमरेंद्र सरन यांनी सीबीआयच्या वतीनं आपली बाजू मांडली न्यायमूर्ती मदन लोकूर कुरियन जोसेफ आणि ए के सिक्री यांच्या बेंचसमोर ही सुनावणी झाली डॉक्टर मनमोहन सिंग आणि माजी कोळसा राज्यमंत्री संतोष बगरेडिया यांच्यावर घोटाळ्याचा ठपका ठेवता येणार नाही असं त्यांनी म्हटलंय भाजप नेतृत्वाच्या सूचनेनुसार राज्यात भूसंपादनाचा कायदा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना असली तरी राज्यामध्ये हा कायदा हाणून पाडा अशी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी मांडलेली भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादीचा असलेला विरोध लक्षात घेता या कायद्याच्या मंजुरीसाठी पुरेशी संख्याबळ विधिमंडळात मिळण्याची शक्यता कमी आहे भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अयशस्वी झाल्याबद्दल काँग्रेसने रविवारी नवी दिल्लीत विजयोत्सव साजरा केला तेव्हा बोलताना सोनिया गांधी यांनी राज्यामध्ये असा कायदा करण्याचा डाव हाणून पाडा असा आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला भूसंपादन कायदा राज्यसभेत मंजूर होण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता भाजप सरकारने वटहुकूम काढला होता पण वारंवार वटहुकूम काढूनही राज्यसभेत संख्याबळ होत नसल्याने भाजप सरकारने राज्यावर ही जबाबदारी टाकली आहे यानुसार भाजपची सरकारे असलेली राज्ये यासाठी पुढाकार घेणार आहेत राज्यातही भूसंपादन कायद्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाचपणी सुरू केली आहे सोनिया गांधी यांच्या सूचनेनंतर राज्यात काँग्रेसची साथ मिळणे कठीण आहे या कायद्याला आमचा विरोध असून केंद्राप्रमाणेच राज्यातही हा शेतकरी विरोधी कायदा करण्याचा डाव हाणून पाडू असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे मोदी सरकारच्या भूसंपादन कायद्यातील बदलांना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला होता संसदेच्या संयुक्त समितीतही त्यांनी कायद्याच्या विरोधात भूमिका मांडली होती पवार यांनी सुरुवातीपासूनच या कायद्यातील सुधारणांना विरोध दर्शविला आहे शिवसेनेचाही शेतकरी विरोधी कायद्याला सक्त विरोध आहे शिवसेनेच्या विरोधामुळेच भाजप सरकारला भूसंपादन कायद्यावरून माघार घ्यावी लागल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता भाजप आणि शिवसेनेत कुरघोडी करण्याची स्पर्धाच लागल्याने शिवसेना राज्यात या कायद्याला पाठिंबा देण्याची सुताराम शक्यता नाही अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीने कायदा करणे भाजपला सोपे नाही भूसंपादनाकरिता ग्रामीण भागात रेडी रेकनरच्या 5 पट तर शहरी भागात 2.5 पट जादा भाव देण्याची तरतूद राज्याने केली आहे अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राचे पॅकेज आकर्षक आहे यातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे मुखेड तालुक्यातील जामखेड येथे पिण्याच्या पाण्यातून गॅस्ट्रोची लागण होऊन एक महिला दगावली तर जवळपास संपूर्ण गावच मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी अवतरले अशी माहिती सरपंच संजय बोडके यांनी दिली दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी दररोजच्या प्रमाणे टँकरद्वारे या गावाला पाणी पुरवठा करण्यात आला होता त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बोर अधिग्रहण केले आहे त्यांचे बोरवेलचे सगळ्या गावकऱ्यांनी नेहमीप्रमाणे पिण्यासाठी बोर टँकर मधील पिण्याच्या पाण्याचा वापर केला होता पण पाणी पिल्यानंतर 2-3 तासांनी अचानकपणे काही नागरिकांना व महिलांना संडास उलट्या यासारख्या आजार सुरू झाला होता त्यामुळे त्यांना मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी 20 लोकांना आणण्यात आले होते त्यातील राधाबाई नर्सिंग रेडी नामक या महिलेचा
उपचारे दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती विरेन बोडके यांनी दिली आहे। 30 ते 40 जणांवर उपचार सुरू आहेत याबाबतची माहिती आमदार डॉक्टर तुषार राठोड यांना कळताच त्यांनी तातडीने आरोग्य विभागाच्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना त्या गॅस्ट्रोग्रस्त नागरिकांना वेळेवर उपचार करण्यासाठी सूचना दिल्या। मुखेड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने प्रशासनामार्फत टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे, पण पुरवठा करणारे पाणी शुद्ध आहे की अशुद्ध याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे असा प्रकार घडून आला। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे, तसेच गॅस्ट्रोची लागण झाल्याने एक महिला मृत्युमुखी पडल्याने सर्व नागरिक भयभीत झाले आहेत, अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर यलकटवार यांनी दिली आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड, संपर्क 73 50 62 56 56। फ्लावर सोबत चॉकलेट असेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। पाकची गुप्तचर संघटना ISI दहशतवादी संघटनासोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याचा धक्कादायक खुलासा रॉन केलाय। भारतीय गुप्तचर संघटना रॉन याबद्दल भारतीय सुरक्षा यंत्रणेला सूचना दिली आहे। पाकिस्तानातली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद सोबत मिळून भारताच्या जम्मू काश्मीर तसंच इतर भागातही दहशतवादी हल्ले घडवून घातपात करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, अशी माहिती रॉन दिली आहे। यासाठी जैश ए मोहम्मद या संघटनेला खतपाणी घालण्याचं कामही ISI करीत आहे। यापूर्वी पाकिस्तानात दहशतवादी कारवाया केल्याबद्दल जैश ए मोहम्मदचंही नाव समोर आलं होतं। भारतात 2001 साली झालेल्या संसद हल्ल्यामध्येही जैश ए मोहम्मदचा हात असल्याचं उघड झालं होतं। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पशुधनासाठी जिल्ह्यातील 1309 ग्रामपंचायतीमध्ये सुमारे 6545 गोठे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीप धोंडगे यांनी दिली आहे। जिल्ह्यातील गट विकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांची जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी संयुक्त बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आरोग्य व शिक्षण सभापती संजय बेळके, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव गुंडले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी GL रामोड, कल्पना क्षीरसागर, मनरेगा गट विकास अधिकारी UD तोटावाड आदींची यावेळी उपस्थिती होती। पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या संरक्षणासाठी मनरेगा अंतर्गत कुक्कुटपालन शेड, शेळ्यांच्या गोठा तसेच गायीसाठी पक्का फ्लोअर शेतकऱ्यांसाठी देण्यात येतो, त्याचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा। तसेच शासन निर्णयानुसार प्रत्येक गावातून 5 लाभार्थ्यांची ग्रामसभेमध्ये निवड करून ठरावासह पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात यावे। त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्पभूधारक तसेच परंपरागत अन्य निवासी व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत 5 लाभार्थ्यांची निवड करून ठरावासह प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवावेत, असे आवाहन उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी यावेळी केले। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। 3 पाकिस्तानी अल्पवयीन मुले राजस्थानच्या जैसलमेर भागात आढळले, गावकऱ्यांनी BSF चे स्वाधीन केले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विनंती आहे की त्यांनी सोमनाथ भारतीला तपासात सहकार्य करण्याचा सल्ला द्यावा, बरखा शुक्ला। आरक्षण हे SC ST समाजाबरोबरच देशासाठी गरजेचे, मायावती। भारतीय संस्कृती कोश मंडळाच्या कृषी ज्ञानकोशाचे 7 खंड उपलब्ध। नेपाळमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के, 4.5 रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदली गेली। हवामान अंदाज, आज 29° सेल्सिअस ते 31° सेल्सिअस आहे। उद्या दिनांक 23 सप्टेंबर 2015 चे हवामान अंदाज 30° सेल्सिअस ते 32° सेल्सिअस राहील, पावसाची शक्यता मध्यम।
आजचे सुविचार, राग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत. रमेश तालिमकर, नमस्कार लैवाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट. राज्यात भूसंपादन कायद्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाचपणी सुरू केली. जामखेड्यात गॅस्ट्रोची लागण, एक जण मृत्युमुखी तर अवघे गाव अवतरले हॉस्पिटलमध्ये. भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याचा आयएसआयचा कट. पशुधनासाठी नांदेड जिल्ह्यात 6,500 गोठे उभारण्यात येणार. जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.